शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि राज्यसंपर्क प्रमुख संभाजीराजे दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघ आणि माननीय ॲडव्होकेट शशिकांत पवार अमृत महोत्सव समितीच्या वतीनं शेतकरी बचाव दिंडी अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर, पुणे, नवी मुंबई, शिवाजी पार्क, कामगार क्रीडा मैदान परेल मुंबई असा कार्यक्रम दिंडीनिमित्त आखण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील चांदा या ठिकाणी नुकतंच दिंडीचं आगमन झालं होतं. शेतकरी दुष्काळांच्या झळांमध्ये होरपळतोय. शेतकऱ्यांची कुटुंब रस्त्यावर येतील, उघड्यावर येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत स्थान मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसंदर्भात शेतकरी बचाव दिंडी अभियान राबवलं जात आहे. सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करतो, त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी बचाव अभियान सुरू केलेलं आहे. त्या अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर शेतकरी समाजाला एक चांगला समाज जाणार आहे. आत्मनिर्भर शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर येतो आहे. शिक्षणाच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, नोकरीसाठी त्यांना आपल्याला दत्तक घेतलं पाहिजे शासनाने, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही आज मुख्यमंत्र्यांना उद्या संध्याकाळी भेटणार आहे. शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष राज्यसंपर्क प्रमुख संभाजीराजे दहातोंडेंसह अनेक कार्यकर्ते ढोल ताशांसह दिंडीमध्ये सहभागी झालेत. नवनाथ हराळे, सह भारत हराळे, सी 24 तास, चांदा.